नमस्कार, स्वरदर्शन फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक अशी अंबाडीच्या बोंडांच्या चटणीची रेसिपी। अतिशय महत्त्वपूर्ण गुणधर्म या अंबाडीच्या बोंडांमध्ये असतात। हा एक रानमेवा आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात गावाकडे बाजारामध्ये हा बऱ्याच ठिकाणी दिसतो। आवर्जून याची चटणी बनवून खावी, खूप पौष्टिक असते। हे बघा, हे अंबाडीच्या बोंडाचं वरचं आवरण आहे लाल रंगाचं, ह्याची आपल्याला चटणी बनवायची असते। आणि हा आतील जो भाग आहे, हा बियांचा भाग आहे, हा आपल्याला चटणीसाठी वापरायचा नाही। ह्या भागामध्ये बिया असतात, हे बघा काळ्या रंगाच्या ह्या अंबाडीच्या बिया आहे। बरेच जण याला अंबाडीची फुलं देखील म्हणतात। अंबाडीच्या विविध प्रजाती आहे, त्यानुसार फुलांचा रंग देखील वेगवेगळा असतो, पण माझ्या मते ही फुलं नाही, कारण फुलांच्या पाकळ्या गळून गेल्यानंतर ह्या बोंड्या तयार होतात, त्यामुळे हे फळाचंच कव्हर आहे आणि आतमध्ये बी, माझ्या मते हे अंबाडीची फळं आहेत। चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 किलो अंबाडीची बोंड। ह्या बोंडाची आपण ही वरची साल काढून घेऊया। तुम्ही बघू शकता सर्व बोंड मी सोलून घेतली आणि हा वरचा कव्हरचा भाग आणि हा बियांचा भाग वेगळा केला आहे। ह्या बियांची आपल्याला आवश्यकता नाही, चटणी आपल्याला फक्त या वरच्या लाल कव्हरचीच बनवायची आहे। सर्वप्रथम पाणी घालून आपण हे धुवून घेऊया। अगदी हलक्या हलक्या हाताने वरचेवर धुवा। हे धुवून झाले, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालूया। त्यानंतर यामध्ये साधारण 3 टेबलस्पून गुळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। अंबाडीची ही बोंड चवीला आंबट असतात, आंबट गोड तिखट चवीची ही चटणी खूप मस्त लागते। 1/2 टीस्पून जिरे, चवीनुसार लाल मिरची, माझ्याकडे ही पिकलेली लाल मिरची होतीच म्हणून मी ही घालत आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची देखील वापरू शकता, पण हिरवी मिरची शक्यतो वापरू नका, चटणीचा रंग बिघडतो, काळपट येतो। 2 ते 3 लसूण पाकळ्या, लसूण देखील खूप घालू नका, उग्र वास येतो, हलकीशी ही चटणी छान वाटते। चवीनुसार मीठ घालूया। आणि पाणी न घालता मिक्सरला आपण ही अगदी बारीक वाटून घेऊ। हे बघा, चटणी वाटून झाली, ही चटणी तयार आहे। बरेच जण डायरेक्ट ताजी खाण्यासाठी अशी देखील चटणी करतात, पण आपल्याला जर ही टिकवून ठेवायची असेल तर आपण ही थोडी परतून घेऊया। इथे कढईमध्ये ही चटणी घालूया। मध्यम गॅसवर ही आपण थोडी शिजवून घेऊ। अगदी खूप शिजवायची आवश्यकता नाही, हलकासा ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला शिजवायची आहे। तसं तर गावाकडे अगदी ताजी तशीच वाटून ही चटणी खातात, म्हणजे शिजवत नाही, पण आपल्याला ही थोडी टिकवून ठेवायची असली तर गुळामध्ये ही आपल्याला शिजवून घ्यावी लागते, म्हणजे महिनाभर देखील अगदी सहज टिकते। हे बघा, याला व्यवस्थित उकळी आली आणि ह्याचा रंग देखील बदलला आहे। आता आपण गॅस बंद करूया। जास्त शिजवली तर चटणी थंड झाल्यानंतर खूप घट्ट होईल। आंबट गोड आणि चटकदार अशी आंबाडीच्या बोंडांची चटणी तयार। तुम्ही बघू शकता ह्याचा रंग किती सुरेख आला आहे। ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, महिनाभर देखील सहज टिकते। आयत्या वेळी कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांबरोबर, धपाट्यांबरोबर, थालीपीठांबरोबर किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावा। अप्रतिम आहे
तुम्ही या प्रकारे चटणी नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सविनय खा आणि निरोगी रहा.